प्रीतिसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मक्याचं कणीस आणि एक बटाटा यापासून मस्त असा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत. ह्या बटाटा आणि कणीस जे मी उकडवून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत. दाणे चांगले मस्त असे शिजवून घेतलेले आहेत, मस्त नरम झालेले आहेत. आता हे दाणे जे आहेत ते आपण व्हेजिटेबल चॉपरमध्ये घालून चांगलं एक दोन वेळा फिरवून ह्याला बारीक करून घेऊया. तर ह्याची खूप पेस्ट अशी करायची नाही आहे, त्यामुळे आपण व्हेजिटेबल चॉपरमधून हे फिरवून घेतो आहे. तर तुम्ही मिक्सरला पण तयार करून घेऊ शकता, फक्त त्याची पेस्ट होता कामा नये एवढं मात्र काळजी घ्यायची आहे. आता हे मी फिरवून घेतलेलं आहे आणि बघा दाणे जे आहेत ते आपण असे बारीक करून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट झालेली नाही आहे. एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरे राहिलेले दाणे आहेत तेसुद्धा आपण तयार करून घेऊया. तर इथे बघा हे दुसरे दाणे देखील मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे सर्व एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे. यानंतर उकडलेला बटाटा जो आहे तो आपण किसणीने किसून घेऊया. तुम्ही हाताने मॅश करून पण घेऊ शकता, फक्त त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये ही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे बटाटा मी किसणीने आता किसून घेतलेला आहे. आता इथे मी घेतलेल्या आहेत काही भाज्या. तर मी इथे घेतलेला आहे गाजर, त्यानंतर सिमला मिरची, कांदा, मिरची, लसूण, आलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर ह्या भाज्या मी इथे ह्यामध्ये घालणार आहे. गाजर जे आहे ते मी बारीक चिरून घेतलेलं आहे. तर 2 ते 3 चमचे हे गाजर आहे. 2 चमचे सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे 3 चमचे. 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर 3 ते 4 चमचे घेतलेली आहे. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि 1/2 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता बघा हे मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. यानंतर हात स्वच्छ धुवायचे. हाताला थोडंसं मी तेल लावलेलं आहे जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते हाताला चिकटू नये. आणि ह्याचा एक गोळा घेतलेला आहे मी आणि ह्याची आपण एक टिक्की तयार करून घेऊया. टिक्की तुम्ही कुठल्याही शेपमध्ये तयार करून घेऊ शकता. तर मी इथे थोडंसं लांबट अशी टिक्की तयार करून घेतलेली आहे. तर अशा काही टिक्क्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी घेतलेला आहे रवा. हा रवा कच्चाच रवा आहे आणि हा जाड रवा आहे. ह्या रव्यामध्ये हे घोळवून घ्यायचं. तुम्ही ब्रेड क्रम्स पण लावू शकता. ब्रेड क्रम्स नसतील तर रव्याचा वापर करून घेऊ शकता. तर रवा थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे तो तेलात सुटणार नाही. आणि मस्त अशी ही टिक्की तयार झालेली आहे. टिक्की म्हणू शकता, कटलेट म्हणू शकता, कबाब म्हणू शकता. मस्त असे हे कटलेट जे आहेत ते तयार झालेले आहेत. चला तर मग आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर मी इथे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे फ्राय करून घेणार आहोत. इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. आता ह्या टिक्की जी आहे ते आपण मस्त अशा फ्राय करून घेऊया. सर्व टिक्की मी ह्यामध्ये आता ठेवून देते आहे आणि गॅसची आग जी आहे ती अगदी मंद आहे आणि मंद आचेवरच ह्याला मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त अशा ह्या टिक्की किंवा कबाब किंवा कटलेट तयार झालेले आहेत. अगदी झटपट तयार होतात आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. मसाले जे आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्यामध्ये घालू शकता. चाट मसाला आहे, गरम मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, असे मसाले वापरून तुम्ही ह्याला चटपटीत तयार करून घेऊ शकता. आता हे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, मी उलट करून घेतलेले आहेत आणि मंद आचेवरच आपल्याला उलट सुलट करत मस्त ह्याला वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी बघा पुन्हा एकदा हे उलट केलेले आहेत आणि असंच करत करत मी ह्याला मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलाचा मस्त असा नाश्ता, किंवा तुम्ही ह्याला स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता, मुलांच्या छोट्या छोट्या बुकेसाठी पटकन तुम्ही तयार करू शकता. पावसाळा सुरू आहे त्यासाठी गरमागरम अशी टिक्की तयार करून घेऊ शकता. ह्या सीझनमध्ये आता कणीस जे आहे ते भरपूर प्रमाणात बाजारात आलेले आहेत, तेव्हा लगेच ट्राय करून पहा. अगदी स्वादिष्ट असा नाश्ता आहे. आवडतं लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय.